साखर आयुक्तांनी अशा प्रकारचा आदेश कुठल्या कायद्याच्या आधाराने दिलाय ते आधी पण त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट करावं. अशा प्रकारचा कायदा कुठेही नाही. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1967 नुसार शेतकऱ्याच्या ऊस बिलातून कशाही प्रकारची कपात त्याच्या परवानगीशिवाय करता येत नाही. आम्ही शेतकरी बँकांमधून कर्ज काढतो आणि आमच्या ऊस बिलातून परस्पर कर्ज वळतं होतं, परंतु त्याच्या आधी आम्ही बँकेला हमीपत्र दिलेलं असतं, लेखी दिलेलं असतं की आम्हाला पीक कर्ज द्या, आमच्या ऊस बिलातून परस्पर कपात करायला आम्ही परवानगी देत आहोत, अशा प्रकारचा करार झालेला असतो. म्हणून बँकांना तो अधिकार प्राप्त होतो, इतरांना तशा प्रकारचा अधिकार प्राप्त होत नाही. मी स्वतः एकदा साखर आयुक्ताकडे काही वाहतूकदार आणि तुडणी मजुरांना घेऊन गेलेलो होतो आणि त्यांना विनंती केली की या शेतकऱ्यांचे मजुरांचे आणि वाहतूकदारांचे पैसे कारखान्यांनी बुडवलेले आहेत, ते वसूल करून द्या, तसा आदेश द्या. त्यावेळी स्वतः साखर आयुक्तांनी स्पष्ट केले की मी ऊस बिला व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची बिलं वसूल करा असा साखर कारखान्याला आदेश कुठल्याही कायद्यानं देऊ शकत नाही. मग महावितरण कंपनीच्या वीज बिलाची वसुली करण्याचा आदेश साखर आयुक्त कुठल्या कायद्याच्या आधाराने देतात हे त्यांनी स्पष्ट करावं. मुळामध्ये या महावितरण कंपनीवर आमचा अजिबात विश्वास नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये यांनी आमचे विजेची बिलं घेतली, त्यांचे कर्मचारी मीटरपर्यंत येण्याचं तस्दी घेतली नाही, रिडिंग अंदाजानं घेतलं आणि ही जी बोगस बिलं आहेत, न वापरलेली विजेची बिलं आहेत, ती दुरुस्त करून द्यायला अजून एक वर्ष झालं तरी सुद्धा महावितरण कंपनी तयार नाही. आणि मग अशी ज्या बिलाबद्दल तक्रारी आहेत, जी बिलं अजून दुरुस्त झालेली नाहीत, त्या बिलाची थकबाकी परस्पर वसूल केली तर ही बिलं दुरुस्त करून आमचे ज्यादा पैसे वळते करून देणार याची गॅरंटी काय? दुसरा मुद्दा, हे महावितरण कंपनीचे अधिकारी इतके निरडावलेले आहेत. स्वतः महाराष्ट्र सरकारनं 4-5 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याचे आणि स्ट्रीट लाईटची जी बिलं आहेत, थकीत बिलं आहेत, ती 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरलेली होती. अजून त्याचा हिशेब द्यायला तयार नाही. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अनेक वेळा बैठका घेतल्या तरी सुद्धा यांचा हिशेब तयार होत नाही. मग सामान्य माणसाला हे कशा प्रकारचे हिशेब देणार आहेत? आणि म्हणून अशा प्रकारे सक्ती ते अजिबात शेतकऱ्यांच्यावर करू शकत नाहीत. मला साखर आयुक्तांना एक प्रश्न विचारायचा आहे, जो पहिल्यांदा नियम आहे तो नियम आणि तो कायदा पाळा. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1967 मध्ये अद्याप